नमस्कार मित्रांनो, भावसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी भारतीय स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात. ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी केली जाते. हा सण विवाहित स्त्रिया मोठ्या उत्साहाने साजरा करतात. यावर्षी रविवारी 16 जूनला हा सण साजरा केला जाणार आहे. परंपरेनुसार या व्रताच्या 2 दिवस आधीपासूनच स्त्रिया उपवास करतात व वटसावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन झाल्यानंतर संध्याकाळी म्हणजेच 3र्या दिवशी उपवास सोडतात. परंतु हल्लीचे धावपळीचे जीवन व व्यस्त जीवनशैली यामुळे सर्वांनाच 3 दिवस उपवास करणे शक्य नसल्याने फक्त वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करतात व पूजन झाल्यानंतर संध्याकाळी उपवास सोडतात. वटपौर्णिमेचा पूजनाचा मुहूर्त म्हणजे 16 जून रविवारी पौर्णिमा दुपारी 2:03 सुरू होणार आहे, तर 17 जून सोमवार या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. तर याच वेळेच्या दरम्यान तुम्हाला पूजा करायची आहे म्हणून तुम्ही रविवारी दुपारी 2 नंतर दिवसभर कधीही पूजा करू शकता. या पूजनासाठी वडाच्या झाडाला सर्व सौभाग्याच्या वस्तू दान केल्या जातात. 5 फळे अर्पण केली जातात व हळद कुंकू धूप दीपाने पूजन केले जाते. त्यानंतर वडाच्या झाडाला 7 फेऱ्या मारून त्याला कच्चा दोरा गुंडाळला जातो व पुढील 7 जन्मापर्यंत हाच पती मिळावा व आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून वडाच्या झाडाकडे प्रार्थना केली जाते. त्यानंतर सवाष्ण स्त्रिया एकमेकींना हळद कुंकू लावून फळाने व धान्याने ओटी भरतात. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा का करतात याची एक रंजक कथा आहे. सत्यवान आणि सावित्री हे दोघे पतीपत्नी भगवत साधनेत आपला संपूर्ण वेळ घालवत असत व आईवडिलांची सेवा करणे हे त्यांचे नित्याचे काम होते. परंतु सत्यवानाचे आयुष्य खूप कमी होते हे सावित्रीला माहीत असतानाही तिने सत्यवानाशी विवाह केला होता व जे होईल ते बघितले जाईल असा तिचा निश्चय होता. ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होणार होता त्या दिवशी सावित्रीही त्याच्याबरोबर जंगलात गेली व एका वडाच्या झाडाखाली सत्यवानाला चक्कर आल्याने तो पडला. त्याचवेळी यमराज तेथे आले व त्याचे प्राण हरण करून घेऊन जाऊ लागले. परंतु सावित्रीने आपल्या भक्तीने, बोलण्याच्या चातुर्याने व नम्रतेने आपल्या पतीची मृत्यूच्या दारातून सुटका केली. सत्यवानाला यमराजांच्या तावडीतूनही सोडवून आणले. तो दिवस म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा होय म्हणून या दिवशी वटसावित्री व्रत केले जाते व ही घटना ज्या झाडाखाली घडली ते झाड वडाचे होते. त्याशिवाय वडाच्या झाडाचे आयुष्यही खूप असते म्हणून पतीच्या दीर्घायुष्यासाठी या झाडाची स्त्रिया पूजा करतात. या दिवशी स्त्रिया जोपर्यंत पूजन होत नाही तोपर्यंत पाणीही घेत नाहीत व पूजन करून आल्यानंतर चहा पाणी व फळे सेवन करतात. काही स्त्रिया या दिवशी फळे न घेता फक्त दूध व पाण्यावर संपूर्ण दिवस उपवास करतात व संध्याकाळी भगवंताला नैवेद्य अर्पण करून मग उपवास सोडतात. काही स्त्रिया या दिवशी साबुदाण्याची खिचडी, शेंगदाण्याचे लाडू असे पदार्थही फराळाला खातात. परंतु या व्रताला फक्त फळे चालतात, कंदमुळे नाही म्हणून बटाटे, रताळी, शेंगदाणे, साबुदाणे असे पदार्थ या दिवशी खाऊ नयेत, फक्त दूध व फळे सेवन करावीत. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा, तसेच आमच्या भावसागर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.